सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारात टोल नाक्यावर वाहतूक शाखेकडून मास्क नसलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। मास्क नसलेल्या नागरिकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे। पावळ्यात सविस्तर बातमी। सातारात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता सातारा वाहतूक शाखेकडून नो मास्क नो व्हेकल कारवाई मोठ्या प्रमाणात चालू आहे। सातारात ठिकठिकाणी पोलिसांची कारवाई चालू झाली असून सातारकरांना विना मास्क फिरता येणार नाही। विना मास्क फिरल्यास 500 रुपये दंड आकारणी चालू असून साताऱ्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाहता ही कारवाई मोठ्या प्रमाणात चालू आहे। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। नमस्कार। आज वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहराच्या वतीनं कोविड नियमावलीच्या अनुषंगाने साताऱ्यातील पवई नाका, मोती चौक, चांदणी चौक, वाडेफाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, राधिका सिग्नल या ठिकाणी विना मास्क जे वाहनधारक गाडी चालवत आहे त्यांच्यावर कडक कारवाई चालू केलेली आहे। त्याच पद्धतीनं आज रेजिंग डेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखा सातारा शहराच्या वतीनं नो मास्क नो व्हेकल ही योजना राबवलेली आहे। या योजनेअंतर्गत जे वाहनधारक आहेत विना मास्क प्रवास करत आहेत, गाडी चालवत आहेत, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्यांची वाहनं ताब्यात घेतली जात आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे। सकाळपासून 30 पेक्षा जास्त वाहनावर अशा प्रकारची नो मास्क नो व्हेकल अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।